नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये काल रात्री खूप साऱ्या शेतकरी मित्रांना मेढातर्फे म्हणजे कुसुम योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी सोलारसाठी ऑनलाईन केलेलं होतं त्यांना लाभार्थी हिस्सा म्हणजे पैसे भरण्यासाठीचे एस एम एस आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता एस एम एस हे अशा प्रकारे आलेले आहे प्रिय त्याच्यानंतर शेतकऱ्याचं नाव कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला मेढा बेनिफिशरी ॲपची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्सा रुपये बावीस हजार चारशे चौसष्टचा भरणा ऑनलाईन सात दिवसात करावा आणि तुम्ही खाली पाहू शकता इथं मेडातर्फे हा एस एम एस पाठवण्यात आलेला आहे तुम्ही सेंटरचंही नाव पाहू शकता इथं एम एच ई डी ए -E -E, मेडा हे आहे म्हणजे तुम्हाला ऑफिशियली मेडाकडूनच एस एम एस आलेला आहे याची तुम्हाला याच्यावरून खात्री होत आहे तर आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या फॉर्मवरील जी रक्कम आहे आणि त्यांना एस एम एस जो आलेला आहे रकमेमध्ये तफावत आहे तर हो, तुम्हाला दोन ते तीन हजाराची किंवा चार पाच हजार रुपयाची तुमच्या एच पी पंपानुसार तफावत तुम्हाला पाहायला मिळत आहे आता हे तफावत कशामुळे आहे याचं या कारण अजून हे आपल्याला समजलेलं नाही याचा अपडेट आल्यानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सांगू परंतु अद्याप तरी तुम्हाला हे एवढीच रक्कम तुम्हाला एस एम एसमध्ये मध्ये दिलेली जी काही रक्कम आहे तेवढीच रक्कम भरायची आहे आणि ती रक्कम तुम्हाला आता हा जो एस एम एस आहे हो हा एस एम एस खरा आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काही लोक त्यांचा एम के आय डी आणि पासवर्ड लॉग इन करून पाहत आहेत एम के आय डी आणि पासवर्ड लॉग इन करून झाल्यानंतर एम के आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर त्यांना फक्त दोनच ऑप्शन दाखवत आहे रिक्वेस्ट सँक्शन आणि डाउनलोड ॲप्लिकेशन आता यामध्ये तुम्हाला कोटेशन ऑप्शन कुठंही दाखवत नाही आता काल ज्या ज्या लोकांना एस एम एस आलेले आहेत त्यांना कोटेशन ऑप्शन त्यांच्या लॉग इनमध्ये दाखवणार नाही मग हा एस एम एस खरा का खोटा हे तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला प्लेस्टोरवर जा आणि प्ले स्टोरवरून तुम्हाला हे एम ई डी ए बी ई एन ई एफ आय सी आय ए आर वाय मेडा बेनिफिशरी हे ॲप्लिकेशनच घ्यायचं आहे आणि हेच तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल याला नेक्स्ट 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 करा त्याच्यानंतर तुम्हाला याची परमिशन मागितली जाईल तीन वेळेस त्याला परमिशन द्या तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथं मोबाईल नंबर टाकून घ्या प्रायवसी पॉलिसीला ॲक्सेप्ट करा आणि नेक्स्टवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक एस एम एस पाठवला जाईल तो एस एम एसमध्ये तुमचा ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग Login... इन लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याचं नाव ॲप्लिकेशन नंबर मोबाईल नंबर ॲड्रेस आधार नंबर कास्ट कॅटेगरी आणि पंप कॅपॅसिटी आणि तुम्हाला पेएबल अमाऊंट जे आहे ते दाखवणार आहे आणि तुम्हाला खाली सेल्फ सर्व्हेचा ऑप्शन आलेलं दिसेल ज्या ज्या लोकांना हे सेल्फ सर्वेचं ऑप्शन आलेलं आहे अशाच लोकांना पेमेंट करण्याचं हे ऑप्शन आलेलं आहे ज्यांना ज्यांना काल एस एम एस आलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे मेडा बेनिफिशरी ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर हे सेल्फ सर्वेचं ऑप्शन आलेलं असेल तर तुम्हाला याद्वारे शंभर टक्के खात्री होईल की तुम्हाला ऑफिशियली मेडाकडूनच हा एस एम एस आलेला आहे त्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे करूनच पेमेंट करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट पेमेंट विचारलं जात नाही आणि तुम्हाला डायरेक्ट पेमेंट हे करता येत नाही त्यासाठी अगोदर तुम्हाला सेल्फ सर्वे करायचं आहे त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शन म्हणजे तुम्हाला कुठल्या कंपनीचा सौर पंप इन्स्टॉल करायचा आहे ते निवडायचं असतं यामध्ये तीन स्टेप आहेत तुम्हाला मेडा बेनिफिशरी ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे जर तुम्हाला सेल्फ सर्वेचं ऑप्शन आलेलं असेल तर सेल्फ सर्वे करून घ्यायचं आहे दोन नंबरला तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट हे तुम्हाला याच ॲपमध्ये ऑनलाईन करायचं आहे आणि तीन नंबर तुम्हाला वेंडर सिलेक्शन म्हणजे कुठल्या कंपनीचं सोलार निवडायचं आहे तेही तुम्हाला याच ॲपमध्ये निवडायचं आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर तुम्ही ही प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कसा मेसेज दाखवतो त्याच्यानंतर तुम्ही पेंडर सिलेक्शन निवडल्यानंतर तुम्हाला हे असं दाखवणार आहे कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड ॲप्लिकेशन प्रोसेस सोन यू विल गेट पंप इंस्टॉल म्हणजे तुमची प्रोसिजर हे पूर्ण झालेली आहे आता तुम्हाला पंप इन्स्टॉल केला जाईल यानंतर पुढची जी प्रोसिजर असते त्यामध्ये तुमचा जी काही कंपनी निवडली आहे त्याचा एक अधिकारी आणि लाईनमेन यांच्याद्वारे एक जॉईंट सर्वे होईल आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं मटेरियल येईल आणि तुमचा पंप इन्स्टॉल केला जाईल जर तुम्हाला यामध्ये काही अडचणीत येत असल्यास तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता इथे तुम्हाला सोलरसंबंधी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं इथं देण्याचा प्रयत्न केला करायचा आहे सेल्फ सर्वे कसा करायचा आहे याची माहिती आपण या अगोदरच आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तिथून तुम्ही व्हिडिओ पाहून पूर्ण प्रोसिजर करून घेऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका